अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अनिल बाबर यांचं पहाटे दुःखद निधन झालं. कालच मी त्यांच्या मुलाशी बोललो, आयसीयूमध्ये होते आणि आज त्यांना लीलावती मुंबईमध्ये शिफ्ट करण्याचा देखील निर्णय झाला होता, परंतु दुर्दैवाने सकाळीच त्यांचं दुःखद निधन झालं. एक विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी आम्ही, ज्येष्ठ सहकारी आम्ही गमावला आहे. खरं म्हणजे टेंबू योजना असेल, त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रकल्प असतील, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम असेल, मतदारसंघामधले प्रश्न त्याला वाचा फोडण्याचं काम असेल, त्यांनी अनेक प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केले. अतिशय धडपडीचा माणूस, सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा माणूस आणि स्वच्छ मनाचा आमचा सहकारी हरपलाय. फार मोठं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. शिवसेना संघटनेचं मी सांगतो ना की एक चांगला संघटक होता, चांगला एक प्रशासनाचं काम पाहणारा आणि आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार सातत्याने जो पाठपुरावा कसा करतो मतदारसंघातल्या कामांसाठी, त्याचं एक उदाहरण त्यांच्या रूपाने पाहायला मिळालं. त्यामुळे आम्ही एक विश्वासू आणि संघटक चांगला कार्यकर्ता गमावलाय. आमचे सहकारी आणि मित्र आमदार अनिल बाबरजी यांचं आज अचानक निधन त्या ठिकाणी झालं. एक जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी नातं असलेला नेता आपल्यातनं निघून गेला. खरं म्हणजे अनिल बाबरांनी अगदी युवा अवस्थेत 19व्या वर्षी ते सरपंच झाले, जिल्हा परिषदेवर निवडून आले, 4 वेळा आमदार झाले, त्यामुळे तळागाळातनं काम सुरू करून आणि तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वास संपादित करत त्यांचं नेतृत्व हे मोठं झालं. गेले अनेक वर्ष आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सातत्याने मतदारसंघ, मतदारसंघातले लोक, तिथले पाण्याचे प्रश्न, तिथले सिंचनाचे प्रश्न अशा प्रकारच्या विचारांनीच ते नेहमी प्रेरित असायचे. खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं त्या ठिकाणी त्यांनी केली आणि म्हणूनच लोकांचा देखील त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. अशा प्रकारचा एक नेता आपल्यातनं निघून जाणं ही मला असं वाटतं की खरोखर एक मोठी क्षती आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थानं जो काही प्रसंग कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर ओढवलेला आहे तो सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.